अब्दुल्लाट पशुवैद्यकीय जागेचा प्रस्ताव प्रलंबित. पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण, लोकप्रतिनिधींची अनास्था. अब्दुल्लाट येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाली असून दवाखाना कामकाजासाठी इमारत अपुरी पडत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने जागेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून हा प्रस्ताव मागील एक वर्षापासून प्रलंबित आहे. 1980 साली आनंदराव कुलकर्णी हे सरपंच असताना येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधण्यात आली. येथील पशुवैद्यकीय दवाखाना अब्दुल्लाट, शिवनाकवाडी, शिरतवाड, लाटवाडी या गावांतर्गत आहे. सध्या येथील दवाखान्याचा पसारा वाढल्याने या दवाखान्यासाठी ही इमारत अपुरी पडत आहे. 44 वर्षापूर्वी बांधलेली इमारत सध्या जीर्ण झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाने दवाखान्यासमोरील गट नंबर 55 मधील 8 कुंटे रिकामी जागा दवाखान्याच्या इमारतीसाठी मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी 15 जून 2023 रोजी पाठवला आहे. अद्याप जिल्हा अधिकारी प्रशासनाने या जागेबाबतचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. यासाठी आमदार खासदार यांनी प्रयत्न करणं गरजेचं असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास या जागेचा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर होऊ शकतो. मात्र खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.